त्यांचं सहर्षस्व. आजचा ही विषय आपला खूपच आवडीचा आहे. आजच्या या युनिटमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत समुपदेशनाच्या अनुप्रयोगाची क्षेत्रे, म्हणजे समुपदेशन कसं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलं जातं त्यातले काही क्षेत्रांची आपण आज ओळख करून घेणार आहोत. जेव्हा आपण समुपदेशन करत असतो तेव्हा अगदी बाल गटापासून वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणाचंही समुपदेशन आपण करू शकतो. ठीक आहे, आज आपण त्यातल्या काही क्षेत्रांची ओळख करून घेणार आहोत. पहिलं आहे बाल आणि पौगंडावस्थेतील समुपदेशन. या प्रकारच्या समुपदेशनासाठी काउन्सिलरला, समुपदेशकाला बाल्य अवस्था म्हणजे काय, बाल अवस्था आपण वाढत असतो तर बाल अवस्थेतील वाढीचे जे चॅलेंजेस आहेत, ज्या समस्या आहेत, त्या आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर डेव्हलपमेंटल सायकोलॉजीचा अभ्यास चांगला पाहिजे. डेव्हलपमेंटल टास्क त्या त्या मुलांची काय असतात. 2 वर्षांच्या मुलाचं जेव्हा तो वाढीस येत असतो तर 2 वर्षाचा मुलगा हा काय करू शकतो. 2 वर्षाचा मुलगा हा चालणं अपेक्षित आहे, आपलं चालणं अपेक्षित आहे, आपलं निदान वस्तू उचलणं अपेक्षित आहे. आजकाल तर अगदी 2 वर्षाच्या मुलांपासून शाळा असते आणि त्याच्यामध्ये त्यांना पेन्सिल धरायला लागतात, रंग करायला लागतात, मातीत खेळायला लागतात. म्हणजे काय सांगायचं आहे की जेव्हा बाल लहान असतात मुलं तेव्हा 2 वर्षापर्यंत खूप आपण लक्ष कशाकडे देतो तर त्यांच्या या मोटर स्किल्सकडे, की ते एखादी वस्तू बरोबर पकडू शकतायत ना, ती व्यवस्थित ठेवू शकतायत ना, का ते पकडू शकत नाहीये, पकडलं तर खाली गळून पडतंय का, हातात सारखंच निसडतंय का. त्यामुळे आई त्याला काय करत असते, स्वतःच स्वतः करायला लागत असते, स्वतःच्या हाताने थोडं पाणी प्यायला सांगत असते. त्याच्यातनं आपल्या काय लक्षात येतं की त्याला आपले आपण निदान हाताची ग्रीप 2 वर्षाचा होईपर्यंत त्याला हातात एखादी वस्तू जी व्यवस्थित पकडता आली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण डेव्हलपमेंटल टास्क म्हणतो. म्हणजे लहान मुलं जशी वाढतात, वय वर्ष 1 असताना मुलांनी काय करणं अपेक्षित आहे, वय वर्ष 2 असताना मुलांनी काय करणं अपेक्षित आहे. इथे तुम्ही बघा, आपण आता खूप त्याच्या विचारांना महत्व अजिबात येत नाही. फक्त त्याच्या वाढीच्या वयात आई जास्त कशाकडे लक्ष देत असते तर त्याची शारीरिक वाढ कशी चांगली होत असते. आणि जेव्हा आपण शारीरिक वाढ म्हणत असतो तेव्हा त्याचे जे सगळे अवयव आहेत त्याचं फंक्शनिंग किती व्यवस्थित होत असत आणि ते कसं चांगल्या प्रकारे करायला लागतं हे त्या आईला सांगणं खूप गरजेचं असतं. तिथे या समुपदेशनाची खूप मदत होते. म्हणजे मुलांनी, मायांनी त्यांच्या, आता तुम्ही पण पाहाल की डॉक्टर्स पण सांगत असतात की पीडियाट्रिशियन्स पण सांगत असतात की या तुमच्या मुलासाठी तुम्ही काय आहार द्या म्हणजे त्याची वाढ चांगली होईल. तर जेव्हा अगदी मूल लहान असतं तेव्हा आपण खूप आपलं फोकस हा त्याच्या शारीरिक वाढीवर असतो, कारण तो एक पाया असतो. तेव्हा असं वाटतं की सगळे जर त्याचे शारीरिक वाढ जर चांगली झाली तर पुढे त्याच्याच दृष्टीने ते चांगला आहे. मग नंतर जसं तो वाढत जायचो, जसं तो वय वर्ष 3 व्हायला लागतो, 4 व्हायला लागतो, तेव्हा आपण त्याची म्हणजे इव्हन मग आपण विचार करायला लागतो की ह्याला सांगितलेलं किती लक्षात राहत आहे. म्हणजे मला आठवतंय की लहानपणी आजोबा नेहमी सांगायचे की आपल्याकडे खूप श्लोक देवाचं वगैरे आपल्याकडे खूप असायचं, त्यामुळे आरत्या हा एखादं मूल आरती किती वाक्य बरोबर म्हणू शकतोय. मग आता 3-4 वर्षानंतर आता त्याचं बोलणं व्यवस्थित सगळं झालेलं असतं, त्याला सगळे शब्द बोलता यायला पाहिजे असत आणि ते बोलायला तो शिकलेला असतो. म्हणजे तो स्वतःचं नाव, आई बाबांचं नाव वगैरे व्यवस्थित सांगू शकतो. हो की नाही? म्हणजेच काय तर जसं मूल वाढतं तसं त्यातला काही काही गोष्टी करणं अपेक्षित असतं. त्यामुळे आपण आपल्याला ह्या टॉपिक मध्ये काय माहित असणं गरजेचं आहे तर मुलांचे डेव्हलपमेंट. जर एखादा मुलगा त्या टास्कवर कमी पडत असेल, म्हणजे एखादा मुलगा 2 वर्षाचा झाला तरी तो एक समजा एखादा खडू नीट पकडू शकतो,
त्याच्यातनं तो वळून पडत असेल किंवा ती त्याला ती ग्रीप येतच नसेल, तर याचा अर्थ त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेम काय आहे हे डायग्नोज करणं हे समुपदेशकाचं काम आहे. की त्याला मग म्हणजे बौद्धिक आणि मोटर स्किल्स म्हणजे ज्या मेंदूचा भाग आपल्याला एखादी गोष्ट पकडण्यात मदत करत असतो तिथे काही इम्पेअरमेंट आहे का, तिथे काही समस्या आहे का हे आधी आपण पाहत असतो. म्हणजेच समुपदेशकाचं काय काम आहे, एखादं मूल त्या वया त्याच्या वयाला जे अपेक्षित आहे ते तो करू शकत नाहीये, तर तो का करू शकत नाहीये हे पालकांना सांगणं गरजेचं आहे. आणि समजा एखाद्या पालकाला सांगायचं झालं की बाबा ह्याची तेवढी क्षमता नाहीये, त्याच्या मेंदूची तेवढी वाढ झाली नाहीये, त्यामुळे तो एखादी वस्तू थोडे वर्षांनी पकडायला शिकेल, थोड्या महिन्यांनी पकडायला शिकेल किंवा तो पकडायला शिकू शकणार नाही. अशा वेळेला मुलापेक्षा जेव्हा मूल अगदी लहान असतं तेव्हा मुलापेक्षा कोणाला समुपदेशन करण्याची गरज नाही का, पालकांना गरज आहे. कारण त्याचं टेन्शन कोणाला येते, पालकाला येतं. अरे माझं सगळी मुलं 2 वर्षाची पळायला आलीत, माझं मुलं जर उभं पण नाही राहू शकत आहे. आता आई वडिलांना काळजी वाटते की काय प्रॉब्लेम आहे माझ्या मुलामध्ये, तर तो ती समस्या पालकांना नीट समजून सांगणं आणि काय करता येईल बाबा, बरं त्याला अमुक प्रकारची समस्या आहे तर आता तुम्ही त्याच्याशी कसं वागाल, आता तुम्ही त्याचा कसं हाताळाल, हे समुपदेशनाद्वारे पालकांना सांगितलं जातं. जेव्हा आपण बालकांना लहान चिल्ड्रन काउन्सिलिंग करत असतो तेव्हा मुलाबरोबरच आई वडिलांचं सुद्धा समुपदेशन खूप महत्वाचं आहे. कारण मुलाला बघणारा खूप लोक आहेत आजूबाजूचे, त्यांना एज्युकेट करणं, त्यांना शिक्षण देणं की मूल काय आहे, मुलाची फिजिओलॉजी काय आहे आणि त्याला ह्या क्षणाला कशाची गरज आहे हे पालकांना त्याला सांभाळणाऱ्या लोकांना जर समुपदेशकांनी नीट सांगून दिलं ना तर त्या मुलाची वाढ जी आहे ती जरी कमी असली, जरी हर्डल्स असले, जरी समस्या असल्या तरी सुद्धा तो हळूहळू त्या पार करू शकतो किंवा समस्येबरोबर ते जगू शकतात, आनंदाने ते जगू शकतात. हे आपलं उद्दिष्ट आहे, प्रत्येकाला आनंद देणं, प्रत्येकाचं मेंटल हेल्थ चांगलं ठेवणं हे त्या समुपदेशकाचं उद्दिष्ट आहे. आपण ते अगदी पहिल्या युनिटमध्ये ते पाहिले. हा एक समस्या बालकामध्ये असू शकते किंवा कधीतरी ना मुलांना भावना आपल्याला काय वाटतंय हे सुद्धा कळत नाही. खूप मुलांना असं होतं की राग आला की ते वस्तू इकडे तिकडे फेकायला लागतो. ऍक्च्युली तेव्हा तर आता राग पण आलेला नसतो, तेव्हा मे बी ते मेंटली थकलेले पण असतात आणि त्यांना आता काय करून कळत नाही आणि ते वस्तू इकडे तिकडे फेकायला लागतो आणि आईला वाटतं की हा रागीटच आहे, हा तापटच आहे. तर इथे समुपदेशकाचं हे काम आहे की त्या मुलाला त्याच्या भावना काय आहे ते समजून सांगा. जर एखादी भावना त्याला त्रास होत असेल त्याचा तर त्यालाही ती समजूत करून देणं आणि अगदी 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा प्ले थेरपी, तुम्ही वेगळ्या वेगळ्या थेरपीज मागच्या सेशन मध्ये पाहिल्या तर प्ले थेरपीनी मुलांच्या भावनांवर खूप छान काम करतात. आणि आता तर भारतामध्ये पण खूप आले थेरपेटिक डॉग्स असतात, थेरपेटिक कुत्री असतात. जेव्हा एखाद्या मुलाला खूप असा राग येत असेल किंवा त्याला कळत नसेल आपल्याला काय वाटतं तर त्याला असं काम डाऊन करणं किंवा तो असं खूप हायपर ऍक्टिव्ह असेल की एका मिनिटात तो बॉल खेळेल, एका मिनिटात तो सोफ्यावर काहीतरी करेल, तिसऱ्या मिनिटाला, म्हणजे त्याची स्थिरता नाही, ADHD आपण म्हणतो ज्या मुलांना, अशा मुलांसाठी सुद्धा त्याने शीतल करण्याची गरज असते, कामनेस त्यांच्यामध्ये आणण्याची गरज असते. एकदा तो कामनेस आला ना की मग ते एखादा खेळ खेळण्यामध्ये ते थोडा वेळ जास्त तो खेळ ते खेळू शकते. अशा वेळेला ते थेरपेटिक डॉग्स असतात, कुत्री असतात की जे त्यांना असे काम डाऊन कामिंग इफेक्ट असतो त्या कुत्र्यांमध्ये की ज्यामुळे त्यांची मानसिकता ही कामनेस कडे जाऊन मग ते जे काम करत असतात ते करायला लागतात. असे वेगळ्या वेगळ्या थेरपीज ह्या मुलांना आपल्याला वापराव्या लागतात आणि त्या जितक्या लहान वयात आपण वापरून तितकं चांगलं असतं. मुलं आई बरेचदा काय होतं की पालक म्हणतात की अहो आत्ता तापटच आहे, तो थोडा मोठा झाला ना की आपोआप त्याला समजूत येईल आणि तो शहाण्या मुलासारखा वागायला लागेल. एक तर शहाणं आणि वेडं हे आपल्याला समुपदेशकाला एक तर तेही पालकांना पटवून देणं महत्वाचं आहे की शहाणं आणि वेडं असं काही नसतं. मुलाला ओळखणं, आपल्या मुलाला ओळखणं हे खूप गरजेचं आहे.
तो काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. तो शहाणा आहे का वेडा आहे आपल्याला लेबल करायचंच नाहीये. आपल्याला त्याच्या समस्या, त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे माहिती करून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणेच आपण त्याला हळूहळू चांगल्या गोष्टी त्याच्या मनावर बिंबून एक चांगला नागरिक सुद्धा बनवण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. तर पालकांना ते खूप सांगण्याचं ची गरज आहे की मुलगा काय आहे, मुलाच्या भावना तो काय घेऊन आलेला आहे, तुमच्याकडे बघून तो शिकत असतो, तेव्हा त्याचे मॉडेल्स कोण आहेत हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं ऍज अ काउन्सिलर आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे की जेव्हा मूल वाढत असतं तेव्हा त्याच्यावर काय काय गोष्टींचा प्रभाव होत असतो आणि फक्त मुलाचंच आपण समुपदेशन तर करत असतोच, त्याच्याबरोबर त्याला सांभाळणाऱ्या लोकांचं, पालकांचं, त्याच्या आजी आजोबांचं यांचं सुद्धा समुपदेशन आपण नंतर बघणारच आहोत, कौटुंबिक समुपदेशन. पण इथे जेव्हा मूल वाढत असतं तेव्हा त्याच्या डेव्हलपमेंटल आपण म्हणतो ना, वाढीचे जे चॅलेंजेस असतात, ज्या समस्या असतात, हे आपल्याला समुपदेशक म्हणून माहित असणं अतिशय गरजेचं आहे. ह्या युनिटमध्ये तुम्हाला खूप सविस्तर याचा अभ्यास करायचा आहे की 2 ते 3 वयोगटाच्या मुलांचे चॅलेंजेस काय आहे, 3 ते 4, 5 ते 7 असं आपल्याला वेगळे टप्पे आहेत बालावस्थेचे. त्या प्रत्येक टप्प्याची त्याची शारीरिक वाढ, त्याची भावनिक वाढ, त्याची बौद्धिक वाढ हे सगळं आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. बौद्धिक सुद्धा वाढ त्यांची होत असते आणि खूप झपाट्याने होत असते. तेव्हा उलट काही पालक तर इतके जागृत असतात की नाही ह्याच्यात खूप वाढ झपाट्याने होते ना, ह्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण त्याला गुंतवलाय. सकाळी तो ह्याला खेळायला जातो, दुपारी तो आमच्या क्लासला जातो, संध्याकाळी तो वेगळ्याच क्लासला जात असतो, मग संस्कार वर्गाला जातो, मग तो गाण्याच्या क्लासला जातो. पण त्याला आता वाढीचं वय आहे म्हणजे जेवढं आपण त्याला देऊ तेवढं चांगलं असं काही वेळेला ना ते अति सुद्धा होतं. तर ते अति सुद्धा ताणणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण मग मुलाला ना निर्णय घेण्याची क्षमताच आहे, कारण तो असा बांधलेला असतो की मी इतक्या वाजता हे करतो, मी तितक्या वाजता ते करतो, मला आता हे करायचंय, आता मला ते करायचंय. आणि ते निर्णय कोणी घेतलेले असतात, ते निर्णय त्याच्या पालकांनी घेतलेले असतात. आणि पुढे जेव्हा आयुष्यात त्याला निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मग तो खूप अटकून बसतो. पण प्रत्येक वेळेला कोणीतरी दुसऱ्यांनीच निर्णय घेतलेला असतो आणि हा फक्त त्या बांधलेल्या बैलासारखं काम करत असतो. आणि असं खूप वेळा आता आपण ते करिअर समुपदेशन मध्ये अगदी बघणार आहोत की निर्णय घेण्याची क्षमताच मुलांमध्ये जर लहानपणापासून नाही आपण त्याला एनकरेज केलं तर पुढे जाऊन त्याचे वेगळ्याच समस्या उद्भवतात. त्यामुळे ह्या अवस्थेत, बाल अवस्थेतले त्याची शारीरिक, बौद्धिक, आपण म्हणतो ना आपली व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्वाचे घटक वगैरे सगळे कसे आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे मग ते आपल्याला समुपदेशन करण्यामध्ये आपल्याला त्याची खूप मदत होते. तर मुलाचे भावनिक, बौद्धिक ह्या जर गोष्टी आपण, शारीरिक जर आपण नीट अभ्यास त्याचा केला तर त्याचं हे सगळं तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमची बुद्धी आणि तुमची शारीरिक वाढ हे सगळं मूल कसं वागतो ह्याच्यावर अवलंबून असत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण मानसशास्त्रज्ञ म्हणून त्याचा अभ्यास आपल्याला खूप चांगला पाहिजे. आपल्याला ते माहिती पाहिजे की मुलांना त्या त्या वयात काय करणं अपेक्षित आहे आणि जर ते नाही ते करू शकत आहे तर आपण काय करू पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्या वयातल्या त्या सुद्धा या युनिटमध्ये तुम्हाला खूप छान समजून सांगितले आहेत आणि त्याचाही अभ्यास करणं तुम्ही अपेक्षित आहे. कधीतरी आपण असंही बघतो की काही मुलांना ते इंटलेक्च्युअली गिफ्टेड असतात, म्हणजे एखादा मूल 2 वर्षाचं असतं पण तो 3 वर्षाच्या मुलाची काम करू शकतो, त्याची बुद्धी ही ऍडव्हान्स असते. त्यामुळे जे 3 वर्षाचं मूल करू शकतो ते 2 वर्षाच असताना करू शकतो. मग अशा वेळेला खूप पालकांचं समुपदेशन करण्याची गरज असते कारण त्याच्यामध्ये खूप काही घेण्याची क्षमता आहे. मग कसं
पालकांनी त्याच्याशी संवाद साधावा, पालकांनी त्याला कसे टास्क द्यावे की त्याचं मन त्याचं त्याची बुद्धी त्याच्यामध्ये छान गुंतून राहील तो, आणि वेडेवाकडे विचार तो करणार नाही. कारण या असं पण खूप पूर्वी पण असं झालेलं आहे की इंटलेक्च्युअली गिफ्टेड मुलांकडे खूप दुर्लक्ष केलं गेलं, कारण त्यांना तो जर त्याची क्षमताही जास्त असेल आणि जर त्याला तेवढा अभ्यास दिला गेला नाही तर त्याला त्याच्यामध्ये रसच नाही, आणि मग तो वेगळ्याच गोष्टींमध्ये स्वतःच डोकं लावून काही वेळेला असंही तुम्ही पाहिलेलं आहे, असे कितीतरी तुम्ही पुस्तकही वाचले असतील की ज्याच्यामध्ये खूप नामवंत लोकांनी शाळा सोडून दिलेली होती. त्याचं एक कारण तेच होतं की त्यांना एवढी बुद्धी बौद्धिक क्षमता त्यांची ती कधी त्यांची सॅटिस्फाईज केली गेली नाही. आपलं रुटीन शाळेचं त्यांना कधीच ते मान्य नव्हतं, त्यामुळे सुद्धा ते शाळा सोडून खूप मोठे मोठे व्यक्ती ते पुढे झालेले आहेत. आपल्याला ते बाय चान्स झालेले, पण आपल्याला तो चान्स घ्यायचा नाही. त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, समुपदेशनाद्वारे पालकांना सांगू शकतो की शाळेत जर त्याला एवढं शिकवलं जात ना, तर तुम्ही हे तुम्ही स्वतः त्याच्याबरोबर वेळ घालवा, तुम्ही स्वतः त्याच्याबरोबर ह्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करा की जेणेकरून त्याची बौद्धिक क्षमता आणि त्याला चालना मिळत राहील आणि तो त्याच्यामुळे तो समाधानी राहील आणि तो दुसऱ्या गोष्टी पिकअप करायच्या मग लेवलला राहील. तर अशा प्रकारे एकदा मूल करू शकत नाही किंवा जास्त करू शकत, असे एक एक्स्ट्रीम आपल्याला केसेस दिसू शकतात. त्यामुळे सगळ्याचा अभ्यास आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि बाल्यावस्थेची संपूर्ण माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. तर हे जे आपण बाल्यावस्था म्हणतो ती आपण जन्माला आल्यापासून ते साधारण 8-9-6 वर्षापर्यंत आपण बाल्यावस्था धरू, मग त्याच्यानंतर 9 वर्ष जे झाले की आपण टीनेजर्स म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला टीनेजर्स असं म्हणतात, 11, 12, 13, 14 असं, पण आपण त्याला आपण आत्ता पौढांगावस्था म्हणू. त्या अवस्थेत मुलांच्या मध्ये 12 वर्षानंतर 12 ते 19 वर्षापर्यंत आता ते बालावस्थेत नसतात, आता त्यांची शारीरिक वाढ ही वेगळ्या प्रकारे होत असते. त्यांचे हार्मोन्स जे असतात ते आता वेगळे हार्मोन्स वेगळ्या गोष्टीसाठी परिणाम करत असतात. अशा वेळेला पौढांगावस्थामध्ये खूप असं पाहिलंय की मुलांना कळत नसतं ते की आपण काय करायचं, खूप एनर्जी पण त्यांची फ्रॉइडनी सांगितलं खूप एनर्जी त्यांच्यामध्ये आलेली असते आणि ती त्यांना माहितच नसतं की आता आपण काय करावं. ह्याच अवस्थेत खूप हा जी आहे ना 13 ते 19 आपल्याला हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी सुद्धा खूप त्याच्यावर भर दिलेला आहे, पण ह्या अवस्थेत एकतर बिथरण्याची पण चान्सेस खूप असतात. का बिथरण्याचे चान्स असतात, कारण त्यांच्यामध्ये खूप शारीरिक बदल होत असतात ज्याचा इम्पॅक्ट त्यांच्या मनावर होत असतो, पण त्यांना माहितच नसतं, खूप वेळा त्यांना ते कळत नसतं आणि एनर्जी एकदम अचानकपणे खूप वाढलेली असते त्यांच्यामध्ये त्या हार्मोन्समुळे ना, त्या हार्मोन्स चेंजेसमुळे एका दिवशी त्यांना खूप असं डल वाटतं, खूप थकल्यासारखं वाटतं, एखाद्या दिवशी असं खूप एनर्जेटिक वाटतं, खूप उत्साही वाटतं, आणि ह्याचं कारण त्यांच्यामध्ये होणारे बदल असतात आणि या बदलांची त्यांना जाणीव नसते. आता तरी गेल्या काही वर्षात शाळांनी खूप वर्कशॉप सुरू आहेत ज्याच्यामध्ये ते सेक्स एज्युकेशन देतात, लैंगिक शिक्षण देतात, पण ह्या वेळेला दुसऱ्या जेंडरचं अट्रॅक्शन हे खूप कॉमन असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी काही मुलांना आपण खूप सुंदर दिसायला लागलोय, आपल्यामध्ये खूप छान बदल होतोय, म्हणजे काय होतं ते थोडस स्वतःच्या शरीरावर जास्त भर देत असतात आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासाकडे सुद्धा लक्ष कमी होण्याचे जे चान्सेस खूप असतात ते आपण अर्थात पुढच्या सेशन मध्ये पुढच्या युनिट मध्ये पाहणारच आहोत. ह्या पर्टिक्युलरली 12 ते 19 वयोगटामध्ये त्यांच्या भावनिक सुद्धा उलाढाली खूप चाललेली असते, कारण शारीरिक बदलामुळे, आणि तिथे त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण हे माहित नसतं कसं ठेवावं. म्हणजे जसं मी म्हटलं तसं एखाद्या मुलाला ना एखाद्या दिवशी खूप उत्साही वाटत असत,
तिला कळत नाही की आज मी काय केलं. आणि कधी तरी कोणी काही बोललं नाही ना तरी त्या मुलीला असं खूप आज मला खूप रडाव असंच वाटत असं सुद्धा होऊ शकत. आणि तिला माहित नसतं की असं आपल्याला काय होतं. आणि मग कोणीतरी हसू नये म्हणून ती एकटी राहायला जात बघते. आणि त्यामुळे काय होतं की सोशलायझेशन इतर गोष्टी शिकण्यामध्ये ती मागे पडू शकते. किंवा एखाद्या वेळेस तिला खूपच असा उत्साह येतो पण काय करू हे सुद्धा त्यांना माहित असतं. कारण रुटीन याच्यामध्ये अपेक्षित असतं, आईला अपेक्षित असतं की मुलींनी चार एक दोन तीन चार गोष्टी कराव्या. पण ह्या मुलीला त्या करूनही उत्साह असतो. मग काय खूपदा काय होतं मग ते बाहेर जातात वेगळ्या कामांमध्ये त्यांचं लक्ष लागायला लागतं. ह्याच पौर्णांग अवस्थेमध्ये कधीतरी न कळत ह्या अवस्थेमध्ये ना आता थोडस काय झालेलं असतं की ते अडल्ट पण नसतात, प्रौढ पण नसतात आणि बालक म्हणजे लहान पण नसतात. म्हणजे कधीतरी असं खूप वेळा आई पण आपल्याला बोललेली आहे की आता काही तू लहान राहिलीस का. म्हणजे कधीतरी मला तर 13व्या वर्षी असं झोपे विके घ्यावेसे वाटले की आई म्हणायची आता काही तू लहान राहिलीस का. म्हणजे आता मी लहान नाहीये असंही आई सांगते. आणि जर मी एकटी कुठेतरी गेले तर मग आई म्हणते तुला काय शिंग कुठले का, एकटं काय त्याची गरज आहे. म्हणजे मी प्रौढ पण नाहीये का, म्हणजे मी माझं मी काही करू पण शकत नाही का. म्हणजे ही जी चलबिचल त्या वयोगटात चाललेली असते की जिथे ते बालक पण नाहीये आणि जिथे ते प्रौढ पण नाहीये मग आम्ही काय करणं अपेक्षित आहे हेच त्यांना माहित नसतं. फक्त हे करायचं नाही ते करायचं नाही नाहीतच पाणी इतके ते ऐकत असत की काय करायचं हेच त्यांना माहित नसतं. आणि ह्या अवस्थे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पिअर इन्फ्लुएन्स म्हणजे त्यांच्या समवयस्कर मुलांचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव असतो. आता जर आई वडील काही बोलले ना की ते वाईट असत. म्हणजे 13 ते 18 वयोगटात आई किंवा वडील हे कधीतरी काही मुलांना तर ते दुश्मन सुद्धा वाटत. म्हणजे माझ्या आईला माझ्यावर प्रेम नाही, माझ्या वडिलांना माझं बोललं नाही पाहिजे बघवत नाही अशी सुद्धा मानसिकता काही मुलांची झालेली असते. पण ह्या विशेषतः ह्या वयोगटात आई वडिलांवरच त्यांचं प्रेम असत पण अदर हा थोडासा कमी झालेला असतो. आणि मित्रमैत्रिणींचा प्रभाव त्यांच्यावर जास्त असतो. समवयस्क मुलांचा त्यांच्या प्रभावावर जास्त असतो कारण ते सगळे एकसारखेच असतात ना. म्हणजे त्यांना असं वाटतं की मला फक्त माझी मैत्रिणी समजून घेऊ शकते, मला कारण असं वाटतंय की माझी मैत्रिणी समजून घेऊ शकते. आई म्हणते काय मुळू रडत बसते. आईला माहित नाहीये की मला काय म्हणते पण माझ्या मैत्रिणीला माहितीये. त्यामुळे मित्र मैत्रिणी आणि समवयस्क लोकांचा प्रभाव पौगंडावस्थेमध्ये खूप असतो. आणि व्यसन सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर ह्या अवस्थेत मुलांना मित्रांमुळे लागत किंवा मुलींना वेगळ्याच गोष्टींच अट्रॅक्शन ह्या वयात लागत. जसं की वेगळेवेगळे कॉस्मेटिक्स वापरणं आपण सुंदर दिसत ह्यासाठी ते काही करतात. म्हणजे खूप वेळा काउन्सिलिंगला असे सुद्धा पालक येतात की मुलीने तिचा डायट इतका कमी केला आहे कारण तिला तिचं फिगर मेंटेन करायचं. अहो पण पौष्टिक पण गेलं पाहिजे ना पोटामध्ये. तर मित्रमैत्रिणींच्या नादामध्ये ती वेगळ्याच गोष्टींवर लक्ष द्यायला लागते. अशामुळे काय होतं थोडस कौटुंबामध्ये सुद्धा तणावात्मक वातावरण येण्याची खूप शक्यता असते. तेव्हा या अवस्थेत कुटुंब व्यवस्था ही जर चांगली असेल तर त्या पौर्णांगावस्थेतल्या मुला मुलींची वाढ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स वेगळ्या वेगळ्या समस्या ह्या खूप छान तुमच्या युनिटमध्ये त्यांनी सविस्तर सांगितलेल्या आहेत. त्या तुम्ही सगळ्या वाचा. एक केस फक्त मी इथे डिस्कस करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक मुलगी असते 13 वर्षांची. मी मुद्दाम कथा स्वरूपी सांगते कारण त्यांचे आपण म्हणतो जसं प्रायव्हसी असते प्रत्येक केसची. तर ही कथा स्वरूपी मी सांगते की 13 वर्षाची मुलगी अचानक तिचे वडील जातात. वडिलांवर तिचं अतिशय प्रेम असतो आणि नेमकं आता ती पौर्णांगावस्थेत आहे जिथे तिच्यामध्ये खूप बदल होत आहे
आणि याच अवस्थेत एका पालकाचं जाणं हा आईला जितका धक्कादायक आहे की आपला नवरा नाही, आज मला घरही उभं करायचंय, आज मला दोन मुलांनाही वाढवायचंय, आईवरचा तणाव हा वेगळा आहे. मुख्यतः या मुलीला जेव्हा गरज असते, फादर फिगरची गरज असते, तेव्हाच नेमकं देवाने एक आघात केलेला असतो आणि तिचे वडील अचानक तिच्या आयुष्यातनं जातात. तेव्हा तिची जी अशी अवस्था आहे की सतत रडणंही पण काही बरोबर नाहीये, पण ती काही सांगू पण शकत नाहीये, मग नुसती ती चिडचिड करते. आईला तर वेगळ्याच टेन्शन आहे, आईला आईला घर बघायचंय, आईला महिन्याला पैसे आणायचे, आईला मुलांकडे बघायचंय, अशा अवस्थेत आईला तिची चिडचिड सुद्धा सहन होत नाही. अशा वेळेला समुपदेशकाचा खूप महत्वाची भूमिका आहे की त्या मुलीला पॉझिटिव्हली कोपअप करणं की वडील नाही आहे ही आता तिला एक समज करून देणं आणि तिला थोडी जबाबदारी आहे, आपली पण काही जबाबदारी आहे, आईला काही मदत करण्याची आपली जी जबाबदारी आहे, आपल्या आपली जी वाढ आहे याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे, असं जर चांगल्या प्रकारे त्या मुलीचं समुपदेशन वेळेत केलं तर खूप त्याचा फायदा होतो. अन्यथा काय होतं, मुलगी चिडचिड करते, आईला ते सहन होत नाही, मग त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो आणि त्या तणावामध्ये ही मुलगी जर हिला वाईट मैत्रिणींची संगत त्या वयात लागली, वाईट म्हणजे मला काय म्हणायचंय की मैत्रिणींनी जर तिला सांगितलं की अगं सिगरेट घेतली की तुझं दुःखच आहे, तू तुझ्या वडील गेल्याचं दुःखच आहे, आणि तिने एक सुरका त्या याच्यामध्ये घेतला आणि ती त्या मार्गाला लागली, तर आईला तर वाईट वाटणारच आहे पण ती स्वतःच्या शरीराचंही नुकसान करून घेणार आहे. आपण याला काय म्हणतो, याला आपण निगेटिव्ह कोपिंग म्हणतो. तर समुपदेशकाची इथे खूप महत्वाची भूमिका राहील की तिने त्या आघाताला पॉझिटिव्हली कोपिंग करायचं, कारण आई आता तिच्या सांगण्याच्या परिस्थितीत आईने घरचेही सांगितले तरी तिला ते समजत नाहीये, मैत्रिणी काही भलं वाईट सुद्धा सांगू शकता, तेव्हा इथे समुपदेशकाचा खूप जबाबदारीची भूमिका आहे आणि तिथे वेगळ्या वेगळ्या थेरपीजनी त्या मुलीला त्या आघातातून बाहेर आणून आपली जबाबदारीची माहिती करून पुढे सरकणं, आयुष्यात पुढे सरकणं हे एक असा स्मूथ प्रवास एक समुपदेशक अगदी करू शकतो. तर ह्या युनिटमध्ये तुम्हाला या कोरोनावस्थेतल्या वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या समस्येवर काय पर्याय आहे हे आपल्याला त्याच्यातनं माहिती होतं. दुसरं एक महत्वाचं क्षेत्र आहे समुपदेशनाचं, ते म्हणजे शाळा आणि करिअर समुपदेशन. शाळा आणि करिअर समुपदेशन म्हणजे स्कूल अँड करिअर काउन्सिलिंग. स्कूल काउन्सिलर्स आता आपल्या पुण्यामध्ये आणि इतर बऱ्याच शहरांमध्ये बहुतेक शाळांनी आता एक करिअर काउन्सिलर आणि स्कूल काउन्सिलर ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे वर्गामध्ये खूप मुलं असतात आणि शिक्षिका त्या मनाने कमी आहे, तर काही काही समस्या असतात मुलांच्या, शारीरिक समस्या असतील, भावनिक समस्या असतील, सामाजिक काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या घरात कौटुंबिक काही समस्या असतील, ज्याच्यामुळे त्यांचा अभ्यासावर परिणाम होत आहे. अशा वेळेला आपण समुपदेशन करून त्यांना त्या समस्यांना आपण अगदी बाहेर आणू शकतो. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अभ्यासात मन लागत नाही. सातवी आठवी नववी ह्या मुलांमध्ये, कारण तेव्हा पौर्णावस्थेत शरीरात होणारे बदल जे असतात त्याच्यामुळे अभ्यासात लक्ष न लागणं हे अगदी खूप साहजिक आहे. आणि नेमकं आपण जर पाहिलं तर 15-16 वर्ष आपण दहावी होतो आणि ते वर्ष नेमकं आपल्याला अकॅडमिक्स मध्ये खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यानंतर आपले पुढचं शिक्षण आवडलेलं असतं, त्यामुळे कुठेतरी ते एक प्रेशर असतो, मार्कांचं प्रेशर असतो, इथे शरीरात बदल होत असतात, त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. बुद्धी असते, बौद्धिक क्षमता असते ते आकलन करण्याची, पण त्याची आवडच वाटत, मला हे करावंच वाटत नाही, मला हे आवडतच नाही,
मला इतिहास भूगोल हा विषय जाऊ नये, पुढे जाऊन मला त्याचा काय उपयोग आहे, मी ह्याचा अभ्यास का करू, असे असंख्य प्रश्न असतात या मुलांच्या मनात. पण आपण जर ते व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन त्या वेळेला केलं, जर समुपदेशन केलं त्या वेळेला, तर त्यांचं खूप चांगलं होऊ शकतं. तर ह्या अवस्थेत आपण म्हणजे शाळेतले काउन्सिलर्स खूप त्याच्यामध्ये काम करू शकतात. मुलांना अभ्यासात त्यांचं लक्ष लागावं, अभ्यास कशासाठी, फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही, तर तुम्हाला तो विषय समजून घेणं खूप महत्त्वाचं. आणि तो विषय समजला की आपोआपच तुम्हाला आवड निर्माण होते, आवड निर्माण झाली की तुम्हाला त्याच्यावर प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपं जातं. म्हणजे एकावर आपण काम केलं की पुढचे सगळ्या गोष्टी आपोआपच सुरळीत होत जात. तर ह्या वयात अभ्यासात लक्ष न लागणं, वेगळ्या गोष्टींचं अट्रॅक्शन असणं, मोबाईलचं अट्रॅक्शन असणं, टीव्हीचं अट्रॅक्शन असणं, आणि तुम्हाला माहिती आहे काय जाहिराती जे असतात ना, जाहिराती त्यांचा हेतू काय आहे की लोकांनी ते वापरावं, त्यामुळे ते जेवढं चांगल्या प्रकारे ते जाहिरात करू शकतील त्याच्यावर करोडोंनी ते खर्च करत असतात. पण इथे या लहान मुलांना काय होतं, त्याच्याकडे त्यांची ओढ लागते, त्या प्रॉडक्टकडे त्यांची ओढ लागते, आणि ते पौष्टिक आहार नसतो. म्हणजे आता हे जे फास्ट फूड आहे मुलं घेत आहे, चटपटीत खायला, पण त्यांची शरीराची गरज चटपटीत खाण्याची असते ना, त्यामुळे मग ते पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करतात. तर त्या जेव्हा आहार तुमचा पौष्टिक नसतो तेव्हा तुमचं कामात पण लक्ष लागत, जेव्हा तुमचं पौष्टिक आहार नसतो तेव्हा तुमचा अभ्यासात पण लक्ष लागत नाही, जेव्हा तुमच्या शरीराला व्यायाम नसतो तेव्हा अन्न पचन होत नाही, आणि अन्न पचन नीट नाही झालं तर तुमच्या शरीराला हवे ते न्यूट्रिएंट्स मिळत नाही. म्हणजे अभ्यासात लक्ष न लागण्याची असंख्य कारण आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याची जर आपण माहिती मिळवली तर त्याच्यावर आपण चांगलं समुपदेशन करून त्या मुलांना एक चांगलं हेल्दी म्हणजे चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली आपण त्यांच्या वाढीकडे लक्ष देऊ शकतो. आणि पालकांना पण वेळोवेळी त्यांनी काय करावं, समस्या आहे असं म्हणायचंच नाही, की हे आहे आणि याच्यावर तुम्ही काय करू शकाल हे सांगितलं, हा विश्वास त्यांना दिला की त्यांना ते सोपं झालं. तुमच्या मुलांना ही समस्या आहे, समस्या आहे म्हणलं की तिथे निम्मा पालक गलित गात्र होत, की इतर कोणाला नाही, माझ्याच मुलाला का समस्या आहे. समस्या असं नाहीये, तुमच्या मुलाचा हा स्वभाव आहे, याच्यावर तुम्ही हे काम करू शकता. तुमच्या त्याच्या दोघांच्या भल्यासाठी असतो, चांगला अप्रोच घेऊन त्यांच्याशी जर बोललो आपण तर सगळ्यांचंच एक कम्युनिकेशन, एक संवाद चांगला घडतो, आणि त्या संवादातून एकमेकांबद्दल आत्मीयता येते. त्या आत्मीयता आली किंवा आपण एकमेकांसाठी करत असतो. तर सध्या गोष्टींवर आपण जर काम केलं, समुपदेशकांनी जर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण दुसऱ्यांचं नक्कीच भलं करू शकतो. तर शाळा म्हणजे स्कूल काउन्सिलर मध्ये काही पण समस्या ज्या मुलांच्या असतात त्याच्यावर आपण काम करायचं आहे. त्यामुळे या युनिटमध्ये, या ब्लॉकमध्ये तुम्हाला या सगळ्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, की वेगळे वेगळे समस्या काय असू शकतात शाळेतल्या मुलांच्या, आणि मग त्या समुपदेशक म्हणून आपण कसा हाताळू शकतो. याच्यासाठीच आपण आधीच्या युनिट्स वेगळ्या वेगळ्या थेरपीज पाहिल्या, काउन्सिलिंग कसं करावं हे पाहिलं, आणि आता आपण काय पाहतोय तर कुठल्या क्षेत्रामध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो. परत इथे तोच असतो, थोडासा आढावा असतो त्या त्या वयोगटातील मुलांचे काय समस्या आहेत ह्याचा एक अभ्यास असतो, तो माहीत असतो की आपल्याला पुढे समुपदेशक म्हणून काम करायला सोपं जातो. करिअर काउन्सिलिंग हा खूप महत्वाचा क्षेत्र आहे, कारण आज तुम्ही पाहाल की खूप वेगळ्या वेगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे एक 40 वर्षापूर्वी फक्त आर्ट्स घेतलं तर हे, सायन्स घेतलं तर इंजिनिअरिंग मेडिकल, कॉमर्स घेतलं तर बी कॉम आणि सी ए, असं असे काही ठराविक चित्र फक्त माहीत असायचे. पण आता तसं नाही, आता खूप
जरी स्पर्धा वाढली असली तरी अपॉर्च्युनिटीज पण खूप बदलत आहे. तर ह्या करिअर काउन्सिलिंग मध्ये आपण खूप अवलंबून आहोत त्या आपल्या मानसशास्त्रीय चाचण्या. मानसशास्त्रीय चाचण्या देऊन त्या मुलाची आवड काय आहे, त्याचा कल काय आहे आणि तो कशामध्ये पटकन एखादी गोष्ट ग्रास करू शकतो, त्याचं इन्क्लिनेशन कशाकडे आहे, त्याचे ऍप्टिट्यूड कशाकडे आहे, हे आपण मानसशास्त्रीय चाचण्यांना आपल्याला ती माहिती मिळते. त्यावरनं तो कुठल्या क्षेत्रात त्याला अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा तो चांगलं करू शकेल हे आपण फक्त गाईडलाईन्स देतो. तू हे कर ते कर असं पण म्हणू शकत नाही, आपण फक्त त्याला सांगू शकतो की तुझ्यामध्ये 1, 2, 3, 4 गोष्टी आहेत. काही गोष्टी जर तू थोडी त्याच्यावर काम केलंस तर तुला मिळू शकतील, काही गोष्टींमध्ये तुला गती आहे पण आवड नाही आहे. आणि मग ते बोल आणि पालक ठरवत जातात, ठीक आहे बाबा त्याच्याकडे हे आहे का, त्याच्या ह्या आवडी आहे, त्याच्यामध्ये हे करण्याची क्षमता आहे, मग आपण ह्या प्रकारचं शिक्षण घेऊ की जेणेकरून त्याला पुढे आयुष्यात समाधान असणार आहे. खूप पूर्वी असं आपण पाहिलेलं आहे की आई वडिलांमुळे एखादं करिअर ते घेतो. इंजिनिअरिंग अँड मेडिकल मध्ये सुद्धा आपण पाहाल कितीतरी लोक अशी आहेत की आई वडिलांनी सांगितलं म्हणून ते शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे त्यात ते रमले नाही. डॉक्टर श्रीराम लागू हे मेडिकल MBBS आणि ते नाटक आणि सिनेमामध्ये आले. जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणले मला आई वडिलांनी सांगितलं म्हणून मी डॉक्टर झालो, मला त्यांचं मन मोडायचं नव्हतं म्हणून मी डॉक्टर झालो, माझं खरं तर माझी आवड हे नाटक सिनेमा आणि कालांतराने मी नाटक सिनेमा. अशा वेळेला काय होतं की ती एक नुसती एक डिग्री घ्यायची म्हणून घेतली जाते, तर तसं न करता ज्या गोष्टी जी त्या व्यक्तीला मुलाला आवड आहे ते केलं तर त्याचा फायदा त्यालाच होऊ शकणार आहे. एक असं पण होऊ शकतं की एखाद्या मुलाला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आवड आहे आणि दोघेही डॉक्टर आहेत, आई डॉक्टर आहे वडील डॉक्टर आहेत, मग ते म्हणतात आम्ही ते एवढं मोठं हॉस्पिटल बांधलंय, आमच्याकडे तर कोणी हॉटेल मॅनेजमेंटला गेलेलं नाही, ह्याला काही गायडन्स पण मिळणार नाहीये. पण त्या मुलाला हॉटेल मॅनेजमेंटकडे जायचंय, त्याला संजीव कपूर सारखं शेफ व्हायचंय, त्याचं मन हे ह्याच्यामध्ये स्टेथोस्कोप मध्ये रमणार नाहीये. मग अशा वेळेला करिअर काउन्सिलिंग करून मुलगा काय करू शकतो ह्याच्यावर जर पालकांना समजून सांगितलं तर त्या मुलाला त्याच्या त्याच्या आवडीचं क्षेत्र घेता निवडता येतं. खूप वेळेला काय होतं की मुलं आणि पालक कन्फ्युज असतात, कारण पालकांना असं वाटत असतं की माझ्या मुलाला चांगलाच पुढे नोकरी मिळावी, मग चांगली नोकरी म्हणजे काय की चांगला पगार पाहिजे, पुढे जाऊन चांगला पगार पाहिजे, अशीच नोकरी माझ्या मुलाला पुढे पाहिजे. आणि तो मुलगाचा ची आवड वेगळीच असते, त्याला खूप पैसा हे नाहीच, त्याला क्रिएटिव्ह वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्याची आवड आहे. सर्जनशीलता ज्याच्यामध्ये लागणार आहे अशा गोष्टी त्याला करायचे, त्याला लेख लिहायची ज्याच्यामध्ये फार पैसा नसेल पण त्याला त्याचा त्याचे चॅलेंजेस काय आहेत, त्याला चॅलेंजिंग काय वाटतंय, तर लेख लिहिणं, स्क्रिप्ट लिहिणं, कविता लिहिणं ही त्याची आवड आहे. आणि आई वडिलांना काय वाटतंय की त्यांनी हे काही करू नये, ह्याच्यात काही पैसा नाही, त्यांनी असं जॉब करावं, असं शिक्षण घ्यावं की त्याला नोकरी अशी मिळेल की जिथे स्थिरता आहे. आणि आई वडिलांचं काही चूक नाहीये, आई वडील त्या मुलाचं भलंच पाहतायत ना. आई वडिलांना काय वाटतंय की स्थिर नोकरी, महिन्याच्या महिन्याला पगार हा खूप गरजेचा आहे, उद्या कुटुंब त्याला त्याचं बसवायचं आहे, असं लेखन आणि काहीतरी करून त्याला काय पैसे मिळणार आहेत, मिळतील किंवा मिळणार पण नाहीये, हा आई वडिलांचा अगदीच प्रामाणिक विचार आहे. पण मुलाला वाटतं की माझे आई वडील माझे दुश्मनच आहेत, त्यांना वाटतच नाही मी काय करावं, त्यांना फक्त वाटतं की मी
खूप शिकावं आणि चांगली नोकरी करावी. पण मुलाला जर समुपदेशकाने वेगळ्या वेगळ्या थेरपीजनी जर सांगून दिलं की आई वडील हे तुझं म्हणलं पाहत, 5 वर्षांनी तू जर स्वतःला पाहिलंस तर स्थिर नोकरी हा विचार आई वडिलांचा काही चुकचा आणि मुलगा काय म्हणतो की मला स्थिर नोकरी नक्कीच आहे, महिन्याला 1 रुपया मिळाला तरी जगू शकतो, महिन्याला 50,000 मिळाला तरी जगू शकतो. हे आई वडिलांना पटवून द्यायला पाहिजे. आई वडील म्हणतात आता तो लहान आहे, उद्या जाऊन 50 वर्षी त्याला पश्चाताप होईल. आता हे सुद्धा आई वडिलांचं चुकीच आहे ना, पुढचं हा आपण काय प्रेडिक्ट करू शकत नाही ना. त्यामुळे इथे जे आहे ह्या इथे समुपदेशकाचा ची भूमिका खूप होती. कारण मुलाला काय वाटतं हे आई वडिलांना समजून देणं, आई वडिलांना काय वाटतंय मुलांना समजून देणं, आणि रोल प्लेस तुम्ही शिकला असाल मागच्या सेशन मध्ये, अशा समुपदेशनामध्ये रोल प्लेचा अतिशय फायदा. रोल प्लेस मध्ये मूल हे आई होते, आई वडील होतात, आणि आई वडील हे मूल होतात. मग तेव्हा त्यांचे विचार काय येत नाही ते बाहेर, आणि मग त्यांना मग ते एकमेकांना समजून घ्यायच्या परिस्थिती होतात. त्याच्यानंतर अशा प्रकारचं समुपदेशन करून तेव्हा समुपदेशकाची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण अशा क्लिष्ट समस्येमध्ये आई वडिलांचा हेतू पण चांगला आहे, मुलाचा पण हेतू चांगलाच आहे, पण ते मी समंजसपणे एकमेकांना समजून कसे घेऊ शकतील हा ही फक्त भूमिका समुपदेशकाची. त्या मुलांनी काय करावं हे आपल्याला सांगायचं आहे, पण काय चांगल्या प्रकारे ते दोघं समजून घेऊन निर्णय घेतात हे आपल्याला महत्वाचं. तर करिअर समुपदेशन मध्ये जे ऍज अ समुपदेशक आपल्याला खूप वेगळी वेगळी माहिती असणं गरजेचं आहे, वेगळ्या वेगळ्या थेरपीज यासाठी माहिती असणं गरजेचं आहे, समस्या काय आहे त्याचं डायग्नोसिस करणं हे सुद्धा आपला एक स्किल आहे. समुपदेशकाचं ते स्किल आहे की त्या मुलाची समस्या जरी करिअर काउन्सिलिंगची असली, करिअर निवडण्याची असली, निर्णय घेण्याची असली, तरी सुद्धा काय मागचे पुढचे त्याचे इश्यूज आहेत ते माहिती करून घेणं आणि नेमका त्याचा त्याची समस्या काय आहे त्याला समजून करून समजून घालून घेणं हे समुपदेशकाचं खूप महत्वाचं इथे भूमिका आहे. आणि या युनिटमध्ये तुम्ही ते त्याचाच अभ्यास करणार आहात की करिअर समुपदेशनमध्ये काय प्रकारचं समुपदेशन केलं जातं, काय प्रकारच्या समस्या आहेत, त्या कशा हाताळायच्या, हे सगळं या युनिटमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. एक दुसरं क्षेत्र आहे ते जोडपे आणि कौटुंबिक समुपदेशन, कपल्स अँड फॅमिली काउन्सिल. आता काय, पूर्वी काय, जोडप्यांमध्ये नवरा बायको मध्ये जे संबंध असतात जी समजूत असते तिथे जर काही तणे गेले, काही चिरा गेल्या, तर समुपदेशकाची खूप महत्वाची इथे पण भूमिका आहे. काही वेळेला काही जोडपे डायव्होर्स घेऊन वेगळं व्हायचा निर्णय घेतात, काही वेळेला काही जोडपी भांडून एकत्र राहण्याचा निर्णय, निर्णय हा त्यांचा त्यांचा असतो. समुपदेशकाचं काम काय आहे की त्यांना वेगळं व्हायचंय की त्यांना एकत्र राहायचंय, त्यांना खुशीने एकत्र राहायचंय की त्यांना वेगळं व्हायचंय, ह्या त्यांच्या मधल्या ज्या कॉन्फ्लिक्ट आहेत, त्यांच्या मधले ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांना समजून सांगणं हे समुपदेशकाची गरज. एक उदाहरण देते, एक मी मुद्दाम असे कथेस्वरूपी उदाहरणं देते कारण हे सगळे खरं लाईफ केसेस आहेत, फक्त ते आपण कथारूपी बघत आहोत. नवरा आहे, बायको, बायकोला अतिशय इन्सिक्युरिटी फिलिंग आहे कारण ती नोकरी करत नाही, ती हाऊस वाईफ आहे, होम मेकर आहे, गृहिणी आहे आपण, आणि तिला असं वाटतं की नवऱ्यानी माझ्या नावाने काहीतरी पैसे माझे, माझ्या नावे थोडी तरी प्रॉपर्टी पाहिजे. पण तिला ती इन्सिक्युरिटीची फिलिंग आहे की उद्या जर माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे जर घर नाही, तर माझी अवस्था काय घेईल. पण तिने तिच्या मैत्रिणीचं पाहिलेलं असतं की तिचा नवरा अचानक जातो आणि तिला राहिला, तर मानेरी कोणी विचारत नाही, सासरी विचारत नाही,
आणि तिची जी तडफड झालेली असते शारीरिक आणि मानसिक ती तिने पाहिलेली असते, आणि ते पाहून तिच्यामध्ये आता ती इन्सिक्युरिटीची फिलिंग आहे. आणि ती नवऱ्याला म्हणते की एवढी प्रॉपर्टी तू माझ्या नावे कर आणि एवढे पैसे तू माझ्या नावे. आता नवऱ्याला एकदम शंका यायला लागते की आज 10-12 वर्षाच्या लग्नानंतर एकदम असं का बोलायला. तर तो मजेनी काय म्हणतो, अगं मी काय असं करत नाहीतर मी उद्या गेलो ना तरी कायद्याने हे सगळं तुझंच होणार. ती म्हणते उद्याचा मला विचार नको, कायद्याचा विचार पण आजच करू, तू असतानाच करू, तू असतानाच माझ्या नावे तू प्रॉपर्टी. आणि नवऱ्याला असं वाटायला लागतं की ही मी प्रॉपर्टी घेऊन आपल्याला डायव्होर्स दिला, म्हणून तो म्हणतो की मी आता काही तुझ्या नावे कागदपत्री कायद्याने हे मी करणार. आता इथे संघर्ष आणि आता बायकोला वाटतंय की ह्याला आपल्या नावे काही ठेवायचंच नाही आणि मी परस्पर कोणाच्या नावे ठेवलं असेल तर आपल्याला काही माहिती नाही. बायकोच्या मनात तिढाला आहे, नवऱ्याच्या मनात तिढाला आहे. नवऱ्याला असं वाटतं की बायको तिच्या नावाने प्रॉपर्टी करून घेऊन मग आपल्याला डच्चू दिला तर त्यामुळे नवरा आणि बायको यांच्यामध्ये आता संघर्ष झालेला. आणि बायको एक दिवशी म्हणते की मला ह्या अशा अशाश्वत आयुष्य जगायचं नाही, आपण दोघं घटस्फोट घेऊ आणि वेगळे घटस्फोट घेतल्यावर तुला ते काय महिन्याला ती नोकरी करत नाहीये, त्यामुळे नवऱ्याने महिन्याला तिला काही पैसे देणं अपेक्षितच आहे, काही प्रॉपर्टी तिच्या नावे करणं अपेक्षितच आहे काही काही. आता काही कारण खरं तर घटस्फोटाचं नाही, पण दोघांचं एकमेकांना प्रेम आहे, पण एका गोष्टीमुळे बायकोच्या मनात आलेली इन्सिक्युरिटीमुळे आता त्यांच्या रिलेशनशिप तणाव पूर्ण झाला. त्याचा परिणाम 2 लहान मुलांवर होत आहे, कारण मुलं ना सेन्स करतात काहीतरी गडबड आहे, काय त्यांना कळत नसतं पण काहीतरी गडबड आहे. आई बाबा सारखं भांडण झालं, कशावर नाही त्यांना माहीत असत. इथे समुपदेशकाची भूमिका खूप महत्वाची आहे की तिच्यामधली जी इन्सिक्युरिटी फिलिंग आहे ते काढणं, नवऱ्यामधली जी इन्सिक्युरिटी आहे ते काढणं, आपापसात बोलून मार्ग निघू शकतो. तर हा मार्ग त्यांना दाखवणं हे समुपदेशक, पण घटस्फोट तसा तर घ्यायचा नाहीये, पण ती आता घटस्फोटाला तयार झाले कारण तिच्या नावे तिला प्रॉपर्टी पाहिजे, तिला पैसे हवे. नवरा वाटत की इतकी लहान मुलं आहेत हिने का वेगळं व्हावं. अशा त्या तणावात जगण्यापेक्षा जर ते समुपदेशकाकडे गेले तर त्यातनं तोडगा निघून ते अख्खं कुटुंब त्यातनं बाहेर येऊन येऊ शकतो. ते कसे येऊ शकते आपण वेगळ्या वेगळ्या थेरपीज पाहिले. तर कपल थेरपीमध्ये ते कपल जे आहे नवरा बायकोनी एकमेकांना काय वाटतंय, कशामुळे हा हे संघर्ष होत आहे, हे जर समुपदेशकांनी त्यांना दाखवून दिलं तर त्याचा त्यांचा मार्ग पुढचा खूप मोकळा होतो. काही वेळेला अख्ख्या कुटुंबाचे समुपदेशन करायला लागतं, त्या लहान मुलांचं समुपदेशन करायला लागतं, घरात जर वयस्क लोक असतील तर त्यांचं एकत्रितपणे समुपदेशन करायला लागतं. आणि फॅमिली काउन्सिलिंग हा एक मोठा विषय आहे त्यासाठी. फॅमिली काउन्सिलिंग करताना तुम्ही एका वेळेला कुटुंबातले 5-6 व्यक्ती तिथे असतात, एका वेळेला तुम्ही त्यांचं समुपदेशन करत असता, तर ते कसं करायचं या युनिटमध्ये त्याचं सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि ह्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं, ग्रुप काउन्सिलिंगचं आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं, नाहीतर आपण एखाद्या माणसासारखे फक्त सल्ले देऊन मोकळे होतो. समुपदेशकांनी सल्ले द्यायचेच नाहीत, समुपदेशकांनी पूर्ण त्या कुटुंबावर काम करायचं आहे, त्यांचं फॅमिली डायनॅमिक समजून घेऊन त्यांचे त्यांच्यामध्ये जे संघर्ष चाललेले आहेत ते त्यांचे त्यांनी मिटवून मार्ग काढून पुढे सरायचं आहे. हे त्या समुपदेशकाचं काम आहे. ह्या युनिटमध्ये कौटुंबिक समुपदेशन याची तुम्ही माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि ते कशा प्रकारे केलं जातं हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हल्ली आपल्याला दिसतं की इव्हन प्री मॅरिटल काउन्सिलिंग पण म्हणजे लग्न ठरलं आहे
तर त्याच्या आधी मुला मुलीचं तिच्या घरच्यांचं समुपदेशन हे आता निदान शहरांमध्ये खूप कॉमन झालेलं आहे, कारण ऍडजस्टमेंट करायला लागते ना लग्नानंतर दोन्ही पार्टीजना थोडंफार एकमेकांबरोबर राहण्यासाठी ऍडजस्टमेंट करायला लागते. तर प्री मॅरिटल काउन्सिलिंग त्याच्यासाठी आता गरजेचं आहे की पुढे जाऊन त्यांना तो प्रवास त्यांचा सुखकर व्हावा यासाठी प्री मॅरिटल काउन्सिलिंग केलं जातं. काही वेळेला असं सुद्धा प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये लक्षात येतं की वेळ दिला जातो त्या दोघांना एकमेकांबरोबर आणि मग तिथेच आपलं जमतंय का नाही हे सुद्धा लक्षात येत. काही वेळेला असं होतं की आता आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर डिवोर्स रेट हा खूप वाढत आहे. त्याचं एक कारण असं आहे की तेव्हा ते एकमेकांना आवडलेले असतात, तेव्हा केमिकल रिॲक्शन मेंदूमध्ये आपल्या असतात जेणेकरून ती व्यक्ती आवडते. पण जेव्हा संसाराचा रोज पुढे न्यायची वेळ येते तेव्हा लक्षात येतो की अरे आपलं जमतच नाही एकमेकांशी, तुझे विचार वेगळे माझे विचार वेगळे, तुझ्या आवडी वेगळ्या माझ्या आवडी वेगळ्या आणि इतक्या वेगळ्या की आता आपल्याला एकत्र राहणं शक्यच नाही. काही वेळेला असं लक्षात येतं की मुलाच्या किंवा मुलीच्या ज्या सवयी आहेत पर्टिक्युलरली स्मोकिंग असेल किंवा ड्रग्ज असतील ड्रग्ज घेणं असेल त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतो. तर तिथे समुपदेशकाची खूप भूमिका महत्वाची आहे की अशा समस्येला कसं सामोरं जाता येईल त्याच्यासाठी तुम्हाला या युनिटमध्ये या वेगळ्या वेगळ्या ज्या समस्या आहेत जोडप्यांमधल्या आणि मॅरेजमधल्या लग्न कुटुंब व्यवस्था ही नीट चालवण्यासाठीच्या जे ज्या समस्या आहेत त्या या युनिटमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर दिलेल्या आहेत. भरपूर त्याचाही तुम्ही अभ्यास करा एक वेगळं. आणि आता काही सेक्टर्समध्ये आलंय ते म्हणजे कामाच्या ठिकाणी समुपदेशन वर्क प्लेस काउन्सिलिंग. वर्क प्लेस काउन्सिलिंग कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप वाढलेलं आहे. याचं कारण आहे की स्पर्धा पण वाढलेली आहे, कामाचं ताण घरचा ताण हा सगळा मॅनेज कसा करावा. ताण तर येतोच ना, स्ट्रेस तर येतोच ना, 12-12 तास कंपनीत काम करा परत घरी जाऊन कुटुंबाच्या समस्या वेगळ्या, मुलांचे डिमांड वेगळे, आई वडील असतील एका घरात तर आई वडिलांची दुखणी, याने काय येतं त्या व्यक्तीवर ताण येतो. मग ती पुरुष असो किंवा स्त्री असो शेवटी ते आपलं एक शरीर आहे, आपली पण काम करण्याची काही मर्यादा आहे, आपल्याला पण ताण सहन करण्याची काही क्षमता आहे. तर अशा वेळेला समुपदेशनाचा खूप फायदा होतो की कसं मॅनेज करायचं कामाचा ताण, कामाला काम जे आपण व्हॉट वी आर वर्किंग त्याचे जे चॅलेंजेस आहेत ते कसे हँडल करायचे, घर कसं मॅनेज करायचं, स्वतःचे तब्येत कशी ठणठणीत ठेवायची. कारण शरीर आहे तो सपोर्ट, तुमचं जर शरीरच साथ देत नसेल तर तुम्हाला मग सगळीकडेच समस्या दिसणार. त्यामुळे तुमची स्वतःच आधी लक्ष देणं हे खूप महत्वाचं. तर समुपदेशक ह्या व्यक्तीला त्यांनी कशा गोष्टी मल्टिपल गोष्टी कशा चांगल्या प्रकारे हँडल करायच्या हे वर्क प्लेस काउन्सिलिंग मध्ये येतं. सेक्शुअल अब्युज पर्टिक्युलरली स्त्री असो पुरुष असो वर्क प्लेस मध्ये जर सेक्शुअल अब्युज झाला असेल तर त्याच्यासाठी समुपदेशक काय करू शकतो हे या युनिटमध्ये सांगितलेलं आहे. एकूणच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे वर्क एन्व्हायरमेंट आहे जे कामाचं एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे होणारा स्ट्रेस, त्याच्यामुळे होणारा ताण, त्याच्यामुळे होणारी घुसमट हे जे सगळे वेगळे वेगळे समस्या आहेत इश्यूज आहेत पर्टिक्युलरली कामाच्या ऑर्गनायझेशन्समध्ये. आणि आता भारतामध्ये पाहाल ना तर हे जे समुपदेशन आहे हे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जास्त आहे बघा.
म्हणजे आपल्या बँका निधांमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इतकं नाही बाहेर जात आहे, पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांना टार्गेट्स ठेवलेले असतात, ऑर्गनायझेशनचे काही टार्गेट्स असतात, त्यामुळे ते एक प्रकारे त्यांच्यावरही ताण असतो. त्या ताणात तो ताण नाही नीट सांभाळला तर त्याचे वेगळेच समस्या निर्माण होतात. कधीतरी कलिंग वाटतो, हा माझा सहकारी असं वाटतो, आणि एक दिवशी एकदम लक्षात येतं रे हा तर माझा पाय ओढतो. यांनी माझ्याबद्दल बॉसला काय सांगितलं की मला उद्या माझी नोकरी जायची सुद्धा शक्यता आहे. ही जी स्पर्धा आहे किंवा हे जे पॉलिटिक्स आहे, वर्क पॉलिटिक्स आहे, ह्याच्यामुळे एम्प्लॉईजवर एक वेगळाच तणाव आहे, वेगळाच ताण आहे की नोकरी टिकवून धरणं किंवा नोकरीत पुढे जाणं. एखाद्याला नोकरीत पुढे जायचं असेल आणि तो दुसऱ्याचे पाय खेचू शकतो, तर हे सगळं आपल्याला नीट हँडल करायचं. ऑर्गनायझेशनला त्याचे त्याचे गोल उद्दिष्ट जे ते सॅटिस्फाय करायचे, परत एम्प्लॉईज मधलं जे इंटरॅक्शन आहे ना, एम्प्लॉई इंटरॅक्शन, इंटरपर्सनल इंटरॅक्शन, ह्याच्यावर समुपदेशन खूप चांगला करू शकतो, जेणेकरून एक हेल्दी एन्व्हायरमेंट त्या ऑर्गनायझेशनमध्ये राहू शकतो. अन्यथा एक कसं आहे, जेव्हा एक ऑर्गनायझेशन आहे ना, तेव्हा एका व्यक्तीमुळे होत नसतं, ती टीम असते, ती टीम काम करत असते, आणि त्या टीम मध्ये एकाला जर पुढे जाण्याची इच्छा झाली तर तो आणि इतरांना त्रास देऊ शकतो ना. स्वतःच महत्व जर त्याला दाखवून द्यायचं असेल तर तो कामच करत, माझ्याशिवाय काम अडलंच आहे असं सुद्धा तो दाखवू शकतो ना. तर आपल्याला असं नाही कळत, म्हणजे इव्हन त्या ऑर्गनायझेशनला पण असं नको, ऑर्गनायझेशनला असं हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे की जेणेकरून एम्प्लॉईज पण खुश आहेत आणि ऑर्गनायझेशनचे उद्दिष्ट पण साध्य केली जाते. अशा वेळेला समुपदेशकाची खूप गरज पडते, कारण आपल्याला वेगळ्या वेगळी माहिती असते, आपण वेगळ्या वेगळ्या थेरपीज वापरून त्यांना पुढे जाऊ शकतो, त्यांना मार्ग काढून त्यांचं हित पाहू शकतो, त्यांना त्यांचं हित कशात आहे ही जाणीव करून देऊ शकतो. आणि मोस्टली वर्क प्लेस मध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी ग्रुप काउन्सिलिंग सुद्धा खूप पॉप्युलर आहे आणि खूप छान कामं चाललेली आहेत. काउन्सिलर्स खूप एफर्ट्स घेत आहेत, समुपदेशक खूप एफर्ट्स घेत आहेत की एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये छान वातावरण राहून ते पुढे जावं. जसे की KPIT आहे, KPIT मध्ये पण त्यांनी एक काउन्सिलर समुपदेशक ठेवलेला आहे की ज्या एम्प्लॉईला वाटलं की आपल्याला का हा प्रॉब्लेम आहे तो मोकळेपणे त्या समुपदेशकाशी, किंवा एखाद ते वर्कशॉप्स घेतात, त्या ज्या दिवशी तो समुपदेशक येऊन त्यांच्यामध्ये गेम्स थ्रू वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखादी परिस्थिती कशा वेगळ्या वेगळ्या अँगलने पाहून तुम्हाला त्याची त्याच्यामध्ये तुम्हाला एक आवड निर्माण होऊन तुम्ही पुढे जाल, तुम्ही स्वतःच वाढ कशी पाहाल, ऑर्गनायझेशन मध्ये राहून तुम्ही स्वतःच्या कडे कसं चांगल्या प्रकारे लक्ष द्याल, दिलेला वेळ हा तुम्ही कसा वापराल, कशासाठी वापराल, कशामुळे तो तुम्हाला फायदा होतो, कशामुळे तुम्हाला दुःख होतंय, कशामुळे तुम्हाला त्याचा फायदा होत नाही, त्रास होतो, हे जे सगळे डायनॅमिक्स आहेत ना, हे आपल्याला कामाच्या ठिकाणी समुपदेशन खूप छान करू शकतो, जेणेकरून एम्प्लॉईज पण हेल्दी राहतात आणि ऑर्गनायझेशन पण त्याचे त्याचे उद्दिष्ट चांगल्या प्रकारे अचीव करू शकतो. त्याचा असा ताण येत, ताण आला तरी तो कसा मॅनेज करायचा हे त्या एम्प्लॉईजना माहित असत, किंवा अनहेल्दी स्पर्धा कशी करायची नाही हे एम्प्लॉईजना माहित असत, हे कशामुळे माहित होत, तर त्या समुपदेशकामुळे माहित होत. तर समुपदेशकाची भूमिका ही त्या कामाच्या ठिकाणी खूप महत्वाची आहे, आणि आता काही काही कंपन्यांना हे लक्षात आलेलं आहे, म्हणून त्यांनी एक समुपदेशक तिथे ठेवलेला आहे की म्हणजे एम्प्लॉईजचा त्यांना हित की फक्त ऑर्गनायझेशननी एवढं कमवावं एवढंच न पाहता प्रत्येक एम्प्लॉई हा व्यक्ती आहे, माणूस आहे, आणि त्याला सुद्धा त्याचं आयुष्य आहे, तर काम करून तो त्याच्या आयुष्याकडे कसा लक्ष देऊन समाधानी राहील, हेल्दी राहील, मानसिक आरोग्य त्याचं चांगलं राहील, हे त्या कंपनीला होत. म्हणून तो काय करतो, तो एक नियमित समुपदेशक. त्यामुळे आपल्याला
एज अ समुपदेशक ऑर्गनायझेशन मध्ये पण संधी आहे. काही वेळेला विशेष लोकांसाठी आपण समुपदेशन करतो आणि जेव्हा आपण विशेष लोकांसाठी समुपदेशन करतो तेव्हा त्याच्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो. एक उदाहरण द्यायचं म्हणजे अल्कोहोलिक ऍडिक्ट असेल, दारूचं त्याला व्यसन असेल, ही एक विशिष्ट कॅटेगरी झाली. काय होतं, त्या व्यसनामुळे त्या व्यक्तीचं काम नाही, कामात लक्ष लागत नाही, रामराम होते, कुटुंबामध्ये त्याचं नीट लक्ष लागत नाही, शरीरावर त्याचे वाईट परिणाम झालेले असतात, त्यामुळे काम करण्याची क्षमता त्याची कमी झालेली असते. तर अशा व्यक्तीला त्या ऍडिक्शन मधनं बाहेर काढून एक चांगलं आयुष्य जे त्याच्या शरीराला आणि मनाला म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य त्याचं चांगलं व्हावं याच्याकडे आपण लक्ष देत असतो. अशा प्रकारे ह्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला संधी आहे काम करण्याची. या युनिटमध्ये त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. नमस्कार.